नमस्कार हार्मोनियम मित्र परिवार, आज आपण एकनाथ महाराजांची एक सुंदर अशी गवळण पाहणार आहोत। गवळणी गाऱ्हाणे सांगती यशोदेशी। या गवळणीसाठी पट्टी निवडली आहे कळी 3। आसावरी थाटातील ही सुंदर अशी चाल। या चालीसाठी ताल वापरला आहे केरवा मध्यलय। तर सुरू करूयात आजचा सराव। गवळणी गाऱ्हाणे सांगती यशोदेशी, गवळणी गाऱ्हाणे सांगती यशोदेशी। दही दूध खाऊनी पळूनी जातो, दही दूध खाऊनी पळूनी जातो, जातो ऋषिकेशी गवळणी गाऱ्हाणे सांगती यशोदेशी। गवळणी गाऱ्हाणे सांगती यशोदेशी। श्रीकृष्ण भगवंतांच्या बाललीला आपल्याला सर्वांनाच परिचित आहेत। या बाललीलांना कंटाळून सर्व गवळणी यशोधा मातेकडे आल्यात आणि आपापली गाऱ्हाणी यशोदे मातेजवळ मांडतायत। गवळणी गाऱ्हाणे सांगती यशोदेशी, गवळणी गाऱ्हाणे सांगती यशोदेशी। दही दूध खाऊनी पळूनी जातो, दही दूध खाऊनी पळूनी जातो, जातो ऋषिकेशी गवळणी गाऱ्हाणे सांगती यशोदेशी। गवळणी गाऱ्हाणे सांगती यशोदेशी। लाड कहा काना बाई तुझा तुला गोड वाटे, लाड कहा काना बाई तुझा तुला गोड वाटे। लाड कहा काना बाई तुझा तुला गोड वाटे, याच्या खोड्या सांगू किती महीपत सिंधू वाटे, याच्या खोड्या सांगू किती महीपत सिंधू वाटे। याच्या खोड्या सांगू किती महीपत सिंधू वाटे। दही दूध खाऊनी पळूनी जातो, दही दूध खाऊनी पळूनी जातो, जातो ऋषिकेशी गवळणी गाऱ्हाणे सांगती यशोदेशी। गवळणी गाऱ्हाणे सांगती यशोदेशी। मेळवनी गोपाळ घरामध्ये शिरताना, धरू जाता पळू जातो यादवांचा राणा, धरू जाता पळू जातो यादवांचा राणा। धरू जाता पळू जातो यादवांचा राणा, दही दूध खाऊनी पळूनी जातो, दही दूध खाऊनी पळूनी जातो, जातो ऋषिकेशी गवळणी गाऱ्हाणे सांगती यशोदेशी। गवळणी गाऱ्हाणे
स्वदेशी। ऐसे याने पीसे लावी ले गबाई, एका जनार्दनी मने वाचू सारा बाई, एका जनार्दनी मने वाचू सारा बाई। एका जनार्दनी मने सारा वाचू गबाई, दही दूधी कावनी पळूनी जातो, दही दूधी कावनी पळूनी जातो, जातो ऋषिकेशी गवळणी गाराने सांगती यशोदेशी, गवळणी गाराने सांगती यशोदेशी। अशा प्रकारे ही गवळण आपल्याला पाहता येईल। ही गवळण अधिक जवळून समजून घेण्यासाठी जाऊयात हार्मोनियमच्या कीबोर्डवर। आसावरी या थाटामध्ये ग ध नी हे तीन स्वर कोमल घेतले जातात, तर बाकीचे सर्व स्वर हे शुद्ध घेतले जातात। आता आपण एकेका ओळीचं नोटेशन पाहूयात। गवळणी गाराने सांगती यशोदेशी, गवळणी गाराने सांगती यशोदेशी। दही दूध कावनी पळूनी जातो, दही दूध कावनी पळूनी जातो, जातो ऋषिकेशी। दही दूध कावनी पळूनी जातो, दही दूध कावनी पळूनी जातो, जातो ऋषिकेशी, गवळणी गाराने सांगती यशोदेशी, गवळणी गाराने सांगती यशोदेशी। पहिलं चरण आपण समजून घेऊयात। लाडका काना बाई तुझा तुला गोड वाटे, लाडका काना बाई तुझा तुला गोड वाटे। याच्या खोड्या सांगू किती महिपत सिंधू वाटे, याच्या खोड्या सांगू किती महिपत सिंधू वाटे। या
याच्या खोड्या सांगू किती महिपत सिंधू वाटे दही दूध खाऊन पळून जातो दही दूध खाऊन पळून जातो जातो ऋषिकेशी गौळणी गाराने सांगती यशोदेशी पुढील चरण आपण पाहूयात मेळवनी गोपाळ घरामध्ये शिरताना मेळवनी गोपाळ घरामध्ये शिरताना धरू जाता पळू जातो यादवांचा राणा धरू जाता पळू जातो यादवांचा राणा धरू जाता पळू जातो यादवांचा राणा दही दूध खाऊन पळून जातो दही दूध खाऊन पळून जातो जातो ऋषिकेशी गौळणी गाराने सांगती यशोदेशी शेवटचं चरण पाहूयात ऐसे याने पिसे लाविले ग बाई ऐसे याने पिसे लाविले ग बाई एका जनार्दनी म्हणे साऱ्या वाचू ग बाई एका जनार्दनी म्हणे साऱ्या वाचू ग बाई एका जनार्दनी म्हणे साऱ्या वाचू ग बाई दही दूध खाऊन पळून जातो दही दूध खाऊन पळून जातो जातो ऋषिकेशी गौळणी गाराने सांगती यशोदेशी गौळणी गाराने सांगती यशोदेशी गौळणी गाराने सांगती यशोदेशी।